फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मग तू पनवेलहून लोणावळ्याला गेलास? हो, खरं तर मला पुण्यालाच जायचं होतं, पण नंतर विचार केला की आईबाबांना सुद्धा पैसे द्यायला पुण्याला यावं लागलं असतं आणि मला सुद्धा पुण्याची काही माहिती नव्हती. मग कुठे आणि कसं बोलवणार? मग लोणावळ्याला बस थांबली तेव्हा मी खाली उतरलो आणि बसस्टँडजवळच एका लॉजमध्ये राहिलो. सकाळी चहाच्या टपरीजवळ एक आजोबा दिसले, त्यांचा फोन मी खाली पडताना पाहिला. मी तो फोन हळूच उचलला आणि आईला फोन केला. तेव्हा आईशी मी माझ्याच आवाजात बोललो. हॅलो हॅलो आई, आई पैसे नाही दिले तर ही माणसं मला मारून टाकतील का? अगं खूप भयंकर आहे ती माणसं. हां हॅलो, तू यांना पैसे देशील ना? मला वाचवशील ना? ऐक ना, उद्या हे पैसे कुठे आणायचं ना ते सांगतील तुला. हॅलो 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 आई आई. आजोबा, हा तुमचा फोन, अहो खाली पडला होता. थँक्यू बेटा, थँक्यू. लोणावळ्यावरून डोंबिवलीला कधी पोहोचलास आणि ATM मधून पैसे का काढलेस? मी ठरवलं की आईबाबांकडून 3 लाख रुपये घ्यायचे, हां, आणि त्या पैशातून नवीन मोबाईल घ्यायचा आणि मग काही दिवस आजी आजोबांकडे जाऊन राजापूरला राहायचं. पण राजापूरचं SC तिकीट काढायला माझ्याकडे पैसेच नव्हते आणि म्हणून मग मी डेबिट कार्डने ATM मधून पैसे काढले. पण माझ्या हे लक्षातच आलं नाही की ते डेबिट कार्ड आईचं होतं आणि मी पैसे काढले तर आईला SMS जाईल. मग मी राजापूरचं तिकीट काढलं आणि तेव्हा आईला फोन करून पैसे कुठे आणायचे ते सांगितलं. तेव्हा मी आवाज बदलूनच फोन केला. 3 लाख रुपये एका पिशवीत भरून ती पिशवी डोंबिवली बस स्टँड जवळच्या कचरा पेटी जवळ टाका. एक लक्षात ठेवा, पैशांची पिशवी ही एखादी कचऱ्याची पिशवी दिसावी अशी असली पाहिजे. हो हो हो, पैसे रेडी आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पैसे कचऱ्याच्या पिशवीतच आणू. पण कधी आणायचे पैसे? पैसे बरोबर 12 वाजता कचरा पेटीजवळ पोहोचले पाहिजेत. पैसे मिळाले की आशिष घरी पोहोचेल आणि नाही मिळाले तर तो डायरेक्ट वर पोहोचेल. मी लपून बाबांची वाट बघत होतो. तेव्हा त्यांनी पैशांची पिशवी तिथेच टाकली. वाटलं काम फते झालं, पण अचानक तुम्ही तिथे पोहोचला. हो, ती आमची मोडस ऑपरेंडी होती. तुला माहिती आहे ना, स्वतःच्या किडनॅपिंगचं नाटक करून पैसे उकळणं कायद्याने गुन्हा आहे. आता तुझा गेम संपलाय आशिष उर्फ आशू, आता जेलमध्ये बस पबजी खेळत. नाही सर, यानंतर मी कधीच पबजी खेळणार नाही. पबजी काय, मी मोबाईलला हात पण लावणार नाही. आई आई भाऊ प्लीज मला माफ करा. आई मी तुझ्या पाया पडतो ग, प्लीज प्लीज मला इथून घेऊन चल ना. अहो साहेब, आमच्या आशिषला सोडाव, आम्हाला आमची कंप्लेंट परत घ्यायची. हे बघा, त्याने क्राईम केलंय, आता आम्ही काहीही करू शकत नाही. तुम्हाला जे काही सांगायचं ना ते कोर्टात सांगा आई, तिथेच याचा निकाल लागेल. कोर्टात नेईपर्यंत तो आमच्या कस्टडीत असेल. पवार घेऊन जा याला. पण साहेब, याला एकट्यालाच न्यायचं की या दोघांनाही जेलची हवा खायला द्यायची? पवार. हो सर, चल रे. पवार जे बोलतायत त्यात पॉइंट आहे. खरं तर आज आशिष पेक्षा मोठा गुन्हा तुमच्या हातून घडलाय. मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांच्या प्रेमाखातर आपण त्यांच्या हातात मोबाईल देतो आणि मोठ्या कौतुकाने सगळ्यांना सांगत फिरतो की बघा आमचा मुलगा कसा मोबाईलवर गेम खेळतो.
पण तोच मुलगा हळूहळू त्या गेममध्ये अडकत जातो. तो एकटा राहायला लागतो. जेवणाचं अभ्यासाचं भान त्याला राहत नाही. छोट्या छोट्या गोष्टींवर तो हायपर व्हायला लागतो. पण तोच मुलगा जेव्हा पूर्णपणे गेमच्या आहारी जातो ना, तेव्हाच आपण त्याच्या हातातून मोबाईल खेचून घेतो. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आणि काही वेळेला या मोबाईल आणि गेमच्या आहारी जाऊन मुलं या आशिष सारखं असं कधी कधी टोकाचं पाऊल उचलतात.